अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। श्रद्धा आणि भक्ती ही मानवी जीवनातील दोन्ही अंग। बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी प्राप्त होत असतात आणि त्या प्राप्तीचा आपल्याला अहम होतो। आपल्याला हा अहंकार दूर करण्यासाठी काही ठिकाणी झुकावंच लागतं। हे जगण्यासाठीचं श्रद्धास्थान जिथे आपल्याला लाभतं त्या ठिकाणी आपली भक्ती जाते। म्हणतात ना, जिथे विज्ञान आपले हात टेकते तिथे अध्यात्माचा मार्ग सुरू होतो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आजन्म या पृथ्वीवर आले आणि सर्वांना जन्मभर पुरेल अशी अध्यात्म संपदा देऊन गेले। श्री स्वामी समर्थ महाराजांचे हेच कार्य पुढे सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी दिंडोरी प्रणित मार्गाची स्थापना करून पुढे केले आणि आता तेच कार्य परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे हे अगदी निष्ठेने पुढे नेत आहेत। त्यांच्या याच प्रेरणेतून अंबरनाथ पश्चिम भागात मुरलीधर नगर येथे राधाकृष्ण मंदिर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू आहे। तर स्वामी भक्तांनो, भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले। त्यातील भगवान दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला। इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिधान अवतार धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली। इसवी सन 1528 मध्ये कारंजा येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले। संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1678 मध्ये अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला। इसवी सन 1856 मध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले। इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे नाटक करून लौकिक देह संपवला, परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे। आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार ज्ञान दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून जतन करून लाखोंना सन्मार्गाला लावण्याचे कार्य निस्पृहपणे करत आहे। दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे निर्माते परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे आजही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून दुःख मुक्त करून मानवाला मुक्त केले। आजही हजारो भाविकांना परमपूज्य गुरुमाऊली विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात। या सेवा मार्गातील ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत मानवी जीवनाच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी व तळागाळातील लोकांपर्यंत आध्यात्मिक ज्ञान पोहोचवण्यासाठी जवळपास 5000 जास्त केंद्र कार्यरत आहेत। मानवी जीवनात येणाऱ्या समस्या जसे की मुलामुलींचे विवाह न जमणे, घरातील अशांतता, पितृदोष, वास्तुदोष, मुलांच्या शैक्षणिक अडचणी अशा विविध समस्यांवर मार्गदर्शन प्रत्येक सेवा केंद्रात केले जाते आणि असेच सेवा केंद्र आपल्या नगरात सुरू होत आहे। अंबरनाथ पश्चिम येथील मुरलीधर नगर राधाकृष्ण मंदिर येथे सुरू आहे। तेथे दर रविवारी सायंकाळी 6:30 आरती होत असते, मार्गदर्शन होते, प्रश्नोत्तरे होत असतात। तसेच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दर रविवारी 10:30 बाल विकास केंद्र सुरू आहे। स्वामींच्या कार्याचा उद्देश सफल करताना सेवेकार्यांनी 4 भिंतींच्या आड राहू नये, 2 पायांची चालती बोलती केंद्र तयार करावे। आपल्याकडे लोक येणार नाही,
आपण लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे हे गुरु माऊलींचे म्हणणे आहे। आपल्या ज्या काही समस्या असतील त्याचे सर्व निराकरण अंबरनाथ येथे मुरलीधर नगरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे। स्वामींचे सेवेकरी सातत्याने त्यांची सेवा करत असतात। जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हाच स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामींचा दरबार सुरू होतो, स्वामींची अद्भुत लीला तिथे सुरू होते। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तुम्ही केलेली संकल्प आणि सेवा आमच्यापर्यंत नक्की पोचते। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।